नमस्कार, मी दुर्वा कांबळी, कोकणच्या हक्काचं व्यासपीठ माझे कोकण मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नजर टाकूया हेडलाईन्सवर। रत्नागिरी जिल्हा मनोरुग्णालयाच्या सुधारणाविषयक कामांसाठी 20 कोटींची आवश्यकता। मंत्रालय स्तरावर प्रस्ताव पाठवा, पाठपुरावा करू, उदय सामंत यांनी दिली ग्वाही। कणकवली शहरातील ते धबधबे होणार बंद, ओव्हरब्रिज वरून कोसळणारा धबधब्यांची घेतली दखल, ओव्हरब्रिजच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामांमध्ये अनेक नागरिकांची घरे धोकादायक, धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या लोकांना प्रशासनाकडून नोटिसा, नोटिसांना न जुमानता नागरिक वास्तव्यास। आणि पेण येथे शासन आपल्या दारी योजनेअंतर्गत दाखले वाटप, शासनाच्या योजना आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी राबवण्यात आला उपक्रम। आता पाहूया सविस्तर वृत्त। प्रादेशिक मनोरुग्णालयात येणारे रुग्ण हे त्यांच्या शारीरिक मानसिक स्थितीमुळे भरती झालेले असतात। या रुग्णांची अवहेलना होऊ नये, डॉक्टरांनी त्यांना प्रयत्नपूर्वक घरगुती वातावरणाचा अनुभव द्यावा अशी अपेक्षा पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे। जिल्हा प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर SM कलगुटकी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आटले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओठणकर आदी यावेळी उपस्थित होते। ते पुढे म्हणाले की या रुग्णालयाच्या दुरुस्तीसाठी तसेच सुधारणाविषयक कामांकरिता 20 कोटी रुपयांची आवश्यकता आहे। याबाबतचा प्रस्ताव मंत्रालयात स्तरावर पाठवावा, त्याचा आपण पाठपुरावा करू अशी ग्वाही देखील यावेळी देऊन या रुग्णालयातील 161 रुग्णांकरिता उद्यापासून सकाळच्या न्यायरीमध्ये दुधाचा समावेश करण्यात यावा असे निर्देशही यावेळी त्यांनी दिलेत। या रुग्णालयाच्या सुधारणाकरता जिल्हा नियोजनांमधून सुमारे 1 कोटी 80 लाख रुपये मिळाल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक कलगुटकी यांनी दिली आहे। पालकमंत्र्यांनी शासकीय रुग्णालयाला भेट देऊन येथील मंजूर व पेंडिंग वैद्यकीय बिलांचा सविस्तर आढावा घेतलाय। दिवसभराच्या मॅरेथॉन दौऱ्यात पालकमंत्र्यांनी वैद्यकीय महाविद्यालय, महिला रुग्णालय, प्रादेशिक मनोरुग्णालय तसेच सिव्हिल हॉस्पिटल येथील इमारत पाहणी करून सर्व परिस्थितीचा आढावा घेतलाय। राज्याचे माजी कृषी मंत्री स्वर्गीय बाळासाहेब सावंत यांच्या स्वप्नातील सर्वांगीण विकसित कोकण घडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन राज्याचे उद्योग तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी केलं। मौजे जाकीमिऱ्या येथे उभारण्यात आलेल्या बाळासाहेब सावंत बहुउद्देशीय सभागृह, वाचनालय व स्वर्गीय बाळासाहेब सावंत यांच्या स्मारकाचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी M. देवेंद्र सिंग, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, सार्वजनिक बांधकामच्या अधीक्षक अभियंत्या छाया नाईक, कार्यकारी अभियंता अमोल ओठणकर, रत्नागिरी नगरपालिका मुख्याधिकारी तुषार बाबर, जाकीमिऱ्याच्या सरपंच आकांक्षा कीर यांच्यासह सावंत कुटुंबातील सदस्य उपस्थित होते। ते पुढे म्हणाले की स्वर्गीय बाळासाहेब सावंत यांनी केवळ कोकणच्या विकासात महत्वाची भूमिका बजावली असे नाही, तर राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका देखील त्यांनी बजावली आहे। त्यांच्या विचारावरच आपण वाटचाल करत राहू। जाकीमिऱ्या येथे उभारण्यात आलेल्या वाचनालयामध्ये MPSC आणि UPSC अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी पुस्तके उपलब्ध करून देण्यात येतील। याकरता सुमारे 10 लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ उपलब्ध करून द्यावा। त्याचबरोबर ही बहुउद्देशीय इमारत समुद्रालगत असल्याने नौदल व फिशरीजच्या अनुषंगाने काही कोर्सेस सुरू करता येतील का याची चाचपणी प्रशासनाने करावी अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी केल्यात। तत्पूर्वी पालकमंत्र्यांनी स्वर्गीय बाळासाहेब सावंत यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करून सावंत कुटुंबियांच्या निवासस्थानाला देखील भेट दिली। तसेच मौजे जाकीमिऱ्या येथील विविध विकास कामांसाठी सुरू करण्यात आलेल्या सुमारे 2 कोटी 20 लाख रुपये रकमेच्या विकास कामांचे, मौजे सड्यामिऱ्या येथील 1 कोटी 50 लाख रुपयांच्या विकास कामांचे, त्याचबरोबर शिरगाव जिल्हा परिषद गटासाठी सुमारे 17 कोटी रुपयांच्या निधीतून मंजूर करण्यात आलेल्या विकास कामांचं भूमिपूजन
व उद्घाटन सोहळा पालकमंत्र्यांनी यावेळी केलाय। या प्रसंगी एमआयडीसीच्या प्रादेशिक व्यवस्थापक वंदना करमाळे, रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे, गटविकास अधिकारी जेपी जाधव यांच्यासह संबंधित गावांचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामांमध्ये अनेक नागरिकांनी घरे शेती बाधित झाली। गांधारपाले गावाजवळ डोंगर उतारावर असलेली घरे धोकादायक असल्याने आणि काही घरे महामार्ग कामात गेल्याने नुकसानीचा मोबदला देण्यात आला, मात्र अनेक ठिकाणी मोबदला मिळून देखील धोकादायक ठिकाणी नागरिकांचे वास्तव्य आहे। महाड तालुक्यातील साहिल नगर गांधारपाले या ठिकाणी डोंगर उतारावर खोदकाम करून महामार्गाचे काम सुरू आहे। महामार्गाच्या कामात आलेल्या घरांचा मोबदला स्थानिक नागरिकांना दिला गेलाय। शिवाय खोदकाम होत असल्याने वरील बाजूस असलेल्या धोकादायक घरांना धोका निर्माण होऊ शकतो या कारणास्तव मोबदला देखील देण्यात आलाय। मात्र आज देखील अनेक जण सुरक्षितता ही स्थलांतर न होता धोकादायक घरातच वास्तव्याला आहेत। ऐन पावसाळ्यांमध्ये खालील बाजूस महामार्गाचे खोदकाम सुरू असल्याने डोंगर उतारावरील माती भूस्खलन होऊन खाली येऊ शकते, त्यामुळे अशा धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या लोकांना प्रशासनाकडून नोटिसा देण्यात आलेल्या आहेत। मात्र या नोटिसांना न जुमानता तेथेच काही नागरिक वास्तव्य करत आहेत। पाहुयात या संदर्भात गांधारपाले सरपंच काय म्हणतात। आता काही हवेत घरं गेलेली आहेत किंवा धोकादायक जी घरं आहेत त्यांना महसूल विभागामार्फत नोटीस दिलेली आहेत आणि काही पूरग्रस्त घरं आहेत त्यांना शासनामार्फत नोटीस दिलेली आहेत, पण विषय असा आहे की एवढ्या लोकांना स्थलांतर करायचं आमच्यासमोर मोठा प्रश्न आहे आणि काही लोकांना वारंवार सांगून ते ही करत पण नाहीत की आम्ही जाणार कुठे राहणार कुठे हा त्यांच्यासमोर पण त्या प्रश्न आहे। सर शासनाने त्यांना जे अनुदान हे दिले आहेत मोबदला दिले आहेत त्यामुळे शासनाने त्यांचा तेव्हाच पूर्ण घर रिकामे खाली करून घ्यायला पाहिजे होतं की शासनाने काय त्यांना पैसे देऊन त्यांचा जो जाणारा भाग तेवढा त्यांनी कट करून घेतलेला आहे। कोणती लोक त्यातच अजून निवास राहतात त्याच शासन आपल्या दारी अभियानातून एकाच ठिकाणी जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, डोमेसिल सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर दाखले मिळत असल्याने शारीरिक, मानसिक त्याचबरोबर वेळ व श्रम खर्च वाचणार आहे। जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे अभियान पोहोचेल यासाठी सहकार्य करावे असं आवाहन प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी मांगळूर येथे शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना काढले। जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, तहसीलदार कार्यालय पेण, मंगेश दळवी व एकता मित्रमंडळ मांगळूर यांच्या वतीने शासन आपल्या दारी अभियानांतर्गत शिबिर मांगळूर सभागृह येथे संपन्न झाले। आदिवासीवाडी मांगळूर व आदिवासीवाडी कामारली येथील आदिवासी समाजातील लोकांना रेशन कार्ड, जातीचे दाखले, शैक्षणिक व अन्य कामांकरिता दाखले, संजय गांधी निराधार योजना व अनुवंशिक योजनांचा लाभ देण्याकरिता अर्ज स्वीकारण्यात आले। यावेळी प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे, नायब तहसीलदार सुरेश थळे, मांगळूर ग्रामपंचायत सदस्य, तलाठीवर्ग, वैद्यकीय अधिकारी यांच्यासह आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मंगेश दळवी यांनी मनोगत व्यक्त करताना शासनाच्या सर्व योजना राबविण्यासाठी सहकार्य करणार असल्याचं सांगितलं। शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत आज मांगरूळ येथे आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। याच्यामध्ये एकता मित्रमंडळ मांगरूळ आणि इतर सर्व ग्रामपंचायत कामामध्ये सगळ्यांच्या सहकार्याने आणि विशेष म्हणून मी पेण तहसील आणि उपविभाग अधिकारी यांचं मनापासून आभार मानतो, कारण त्यांनी शासनाधारी कार्यक्रम आज पहिल्यांदा आमच्याकडे दिला आहे आणि इथल्या गोरगरीब आदिवासी समाजातील लोक मंडळींना रेशन कार्ड, जातीचे दाखले, इतर सगळ्या गोष्टींसाठी जी वणवण करून तहसील ऑफिसच्या फेऱ्या आणि इतर कागद घेऊन दिवस दिवस मोडून दोन दोन तीन तीन दिवस 8-8 दिवस घालावे लागतात आणि नाहक पैशाचा खर्च होतो, या योजनेच्या अंतर्गत किंवा शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत हे सगळेच दाखले, या सगळ्या गोष्टी एका जागी एका ठिकाणी सर्व अधिकारी बसून सुलभ पद्धतीनं लोकांचा ह्याच्यामधला वेळ आणि पैसे हे वाया न जाता मला आदिवासी समाजाच्या सगळ्या लोकांसाठी याच्यातून थोडीफार मदत चांगल्या होईल या अपेक्षेने हा कार्यक्रम ठेवला आहे। आणि मी पुन्हा एकदा सांगतो की सर्व अधिकारी वर्गाचा, कारण त्यांनी सांगितल्याच्या नंतर आपल्याकडे हा कार्यक्रम दिला आणि या भागातल्या लोकांची सोय झाली त्याबद्दल मी मनापासून त्यांचा सगळ्यांचा आभार।
पावसाळा सुरू झाल्यापासून मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली येथे हायवेच्या ओव्हरब्रिजवरून कोसळणाऱ्या धबधब्यांबाबत वारंवार वृत्त प्रसारित करण्यात आले होते। याची दखल घेत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी लवकरच ते काम सुरू होणार असल्याचं आश्वासन देखील दिलं होतं। मात्र त्याही आश्वासनाला 8 ते 10 दिवस गेल्यानंतर काम सुरू न झाल्याने पुन्हा एकदा वृत्त प्रसारित करून त्याची दखल घेणं हायवे प्राधिकरण तसेच ठेकेदार व संबंधित लोकप्रतिनिधींनी भाग पाडलं। कणकवलीतील हायवे ओव्हरब्रिजवरून कोसळणारे ते धबधबे तसेच केलेली पाईपलाईन ज्या ज्या ठिकाणी नादुरुस्त झाली होती त्या त्या ठिकाणी आवश्यक ती साधन सामग्री वापरून दुरुस्त करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। यासोबतच वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। विश्रांतीनंतर लगेचच परत येतोय। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा माझे कोकण। नोकऱ्याचार, लाखो बेरोजगार। विद्यार्थी मित्रांनो, आयटीआय मध्ये प्रशिक्षण घेऊन मिळवा हमखास रोजगार। होय, अगदी खरं आहे विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच आपण 10वी परीक्षा उत्तीर्ण झालाय, त्यामुळे आता पुढे काय करायचं, काय शिकायचं हा यक्ष प्रश्न तुमच्या बरोबरच तुमच्या पालकांना देखील पडला असेल। मित्रांनो, आता अजिबात चिंता करू नका। इतर खर्चिक शिक्षण घेण्यापेक्षा अत्यल्प खर्चात रोजगार आणि स्वयंरोजगाराची 100% हमी देणारं प्रशिक्षण घेण्यासाठी DGT मान्यताप्राप्त ITI दाभेळमध्ये आपला प्रवेश निश्चित करा। यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थातच ITI दाभेळ, अजगणी रोड, तालुका खेड आपल्यासाठी उपलब्ध करून देत आहेत तुम्हाला इलेक्ट्रिशियन, फिटर आणि कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट कोपा या व्यवसाय अभ्यासक्रमात प्रशिक्षण घेण्याची आणि आपले उज्ज्वल भवितव्य घडवण्याची सुवर्ण संधी। यासाठी आजच आपला ऑनलाईन प्रवेश अर्ज भरा किंवा प्रत्यक्ष भेट द्या। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपले उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी आजच श्री रामेश्वर शिक्षण संस्थेचे ITI अजगणी रोड दाभेळ येथे संपर्क साधा आणि आपला प्रवेश निश्चित करा। मित्रांनो, खास वैशिष्ट्य अद्ययावत यंत्रसामुग्रीने सुसज्ज अशी कार्यशाळा, ITI 2 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर 12वी समकक्षतासाठी परीक्षा देण्याची संधी, शिवाय डिप्लोमासाठी थेट 2वी वर्षात प्रवेश घेण्याची संधी, तसेच शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ। चला तर मग आता आपला प्रवेश निश्चित करूया। आमचा पत्ता: अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था दाभेळ, अजगणी रोड, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी। संपर्क क्रमांक 022-26-68-27-42 किंवा 82-08-94-55-15। विश्रांतीनंतर माझे कोकण मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चिपळूण, श्रीदेव सोमेश्वर व श्रीदेवी करंजेश्वरी देवस्थान गोवळकोट, राजे सामाजिक प्रतिष्ठान गोवळकोट, ग्लोबल चिपळूण टुरिझम, नाम फाउंडेशन, ऍक्टिव्ह ग्रुप चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने गोवळकोट येथील गोविंदगडावर वृक्षारोपण करण्यात आलं। चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम आणि वाशिष्ठी मिल्क अँड प्रॉडक्टचे चेअरमन प्रशांत यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी चिपळूण बांबू संघाचे राजू आमरे, येथील सरपंच आमरे हे देखील उपस्थित होते। चिपळूण तालुक्यातील ऐतिहासिक गोविंदगडावर अनेक वृक्ष लावण्यात आले। चिपळूण नगरपालिकेच्या सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी आमदार शेखर निकम, प्रशांत यादव, करंजेश्वरी देवस्थानचे अध्यक्ष प्रसाद चिपळूणकर, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे बाप्पू काणे, मोहन मिरगल, ऍक्टिव्ह ग्रुपचे कैसर देसाई, ग्लोबल चिपळूण टुरिझमचे रमण डांगे, समीर कोवळे, नाम फाउंडेशनचे समीर जानवरकर, शहानवाज शाह, राजे सामाजिक प्रतिष्ठानचे विशाल राऊत, अभय जुळे, प्रशांत पोद्दार व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते। ग्रामीण विकास मंडळ घेरा पालगड शिंदेवाडी यांच्या माध्यमातून मागील 4 महिन्यांपासून गावात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। त्यामध्ये पाणी अडवा, पाणी जिरवा हा उपक्रम घेण्यात आला, तसेच वृक्षारोपण देखील करण्यात आले। या कार्यक्रमाला जल फाउंडेशन, कोकण विभाग, रजिस्टर या संस्थेला आमंत्रित करण्यात आले होते। तसेच यावेळी दापोली मतदारसंघाचे विद्यमान आमदार योगेश कदम, झोलाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष यशवंत कदम, तसेच वन विभाग अधिकारी, कृषी अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, सदस्य, इतर राजकीय नेत्यांना देखील आमंत्रित करण्यात आले होते। जल फाउंडेशन कोकण विभाग या संस्थेला आमंत्रित केल्याबद्दल नितीन जाधव यांनी मनापासून आभार मानले। यावेळी आंबा, काजू, आवळा, खैर, साग, बेल, जांभूळ या प्रकारची झाडे लावण्यात आली।
गावात असेच सामाजिक उपक्रम राबवून या गावाला पाणी टंचाई उद्भवणार नाही यासाठी कायम प्रयत्न करणार असल्याच्या भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केल्या। या कामासाठी गावच्या पाणी फाउंडेशनच्या मंजिरी मोरे यांची महत्त्वाची भूमिका असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसे जल फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली जगदीश शिंदे यांच्या पुढाकाराने हे काम होत आहे असे देखील यावेळी ग्रामस्थांनी सांगितले। प्रियेश लांबाडे यांनी केलेल्या दूरध्वनी संदेशाद्वारे मौजे खारी जाधववाडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी येथे अजगर असल्याची माहिती वन्यजीव बचाव पथक छत्रपती वाईल्ड लाईफ फाउंडेशन व वन विभाग यांना कळवले असता सदर अजगर पकडण्यासाठी वन अधिकारी व श्री छत्रपती वाईल्ड लाईफ फाउंडेशन असे संयुक्तरित्या सक्षम जागेवर जाऊन स्थळ पाहणी करण्यात आली। सदर ठिकाणी अजगर आढळून आला। सदर अजगर हा लोकवस्तीत असल्याने त्याला सुरक्षित ताब्यात घेऊन नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले, परंतु अजगर हा मादी जातीचा असल्याने व स्थानिक लोकांना त्याच ठिकाणी वारंवार दिसत असल्याने सदर जागेची पाहणी केली असता सदर ठिकाणी अजगराची 12 अंडी मिळून आली। सदर अंडी लोकवस्ती जवळ असल्याने व अंड्यांचा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने सदर अंड्यांजवळील तापमान मोजून तसेच सदर ठिकाणी असलेली अजगरांची 12 अंडी जागेवरील मातीसह काळजीपूर्वक सुरक्षित ताब्यात घेण्यात आली। सदर अंड्यांमधून पिल्ले बाहेर येण्यासाठी 55 ते 60 दिवसांचा कालावधी आवश्यक असतो, परंतु सदरची अंडी काही प्रमाणात परिपक्व झाल्याचं दिसून आलं, त्यामुळे सदर अंडी 24 तास निगराणीखाली ठेवून अंड्यातून पिल्ले बाहेर येण्यासाठी आवश्यक असलेले तापमान राखून ठेवले। सदर अंडी परिपक्व असल्याने काही कालावधीतच अजगराची 12 पिल्ले सुरक्षितरित्या बाहेर आली। सदरची पिल्ले नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यासाठी सुदृढ असल्याची खात्री झाल्यानंतरच अजगराची 12 पिल्ले नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आली। सदरकामी विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण दीपक खाडे, सहाय्यक वन संरक्षक रत्नागिरी चिपळूण वैभव बोराटे, परिक्षेत्र वन अधिकारी दापोली प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अनेकांच्या मदतीने संयुक्त कामगिरी यशस्वीरित्या पार पडली। यासोबतच वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची। भेटूया नवीन बातमीपत्रासह। तुम्ही पाहत रहा माझे कोकण।